हाय अच्छा भाव बहन ना हाय हाय क्या जवान कर रही ना हाय डोसे अच्छा अंतर बाकर ये बगा कड़ी फ्लावर ची बाजी डोसा अनि बाकर कसे रेशीन तांदूर है ना स्वस्थ है 20 रुपये किलो तेना पकड़ बेटा अपना 20 रुपये किलो जाता आपण काय करणार रेशीन तांदूळची खिचडी पण छान लागते डोसे अप्रतिम लागतात रेशीनचे तांदूळचे म्हणून सात कसं थंडीचे दिवस आहे ना तर उडदाची डाळ खायची त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकायची चांगली लागते ती खायला पहिल्या लोकांना काय खावं लागायची पहिले काळ्या पोत्राची डाळ सकाळी त्यांची रात्री त्यांची आईवडील भिजायला टाकायची ती काळ्या पोत्राची डाळ सकाळपासून त्यांना कच्ची डाळ खायला द्यायची पहिल्या लोक ते कुस्त्या मारतात ना त्यांना त्याच्यामुळे तर भरतात ते असे मजबूत उडदाची डाळ खूप पौष्टिक असते खायला मजबूत असते चिकट घट्ट धरून ठेवते ती अशी आता रक्ताला माणसाच्या रातचा मेनू आहे कढी फ्लावर बाकर डोसा कढी गोड डोसा खायचं खूप छान लागतं कढी गोड डोसा खायचा चांगले दिवस आले चांगला खायचं गरीब दिवस असतात गरीबांनी खायचं गरीबांनी राहायचं खायचं दोन घास जे सोनं ते खातात आपण सोनं नाही खाऊ शकत भाजी भाकरी खाऊ शकतो पण एक नक्की आहे श्रीमंत जे 1 लाख रुपये पगार कमावतो ना त्याच्याबरोबरचा गरीब माणूस पण खातो कारण की तोही 100 रुपये रोज कमावतो तो 1 लाख रुपये कमावतो तो बी तेच धान्य खातो श्रीमंत आणि जो 100 रुपये कमावतो तो बी तेच धान्य खातो फरक आहे का त्याच्यामध्ये तो पण तेच तेल खातो गरीब पण तेच तेल खातो श्रीमंत जो खाईल तेच ते गरीब भी खातो श्रीमंत भाजीपाला जो खातो तोच गरीब पण भाजीपाला खातो आहे का त्याच्यामुळे आपण स्वतः गरीब कधी म्हणायचं नाही श्रीमंत म्हणायचं स्वतःला अंबानी म्हणायचं बिर्लानी म्हणायचं त्याच्यानंतर काय सांगू अंबानी सगळ्यात मोठा उद्योगपती अंबानी एका ते हे वाटतं जगात जगात कोण पैशेवाला आहे असं समजून सर आपण पण आपलं आपलं स्वतःलाच पैशेवाला म्हणून घ्यायचं सगळे दिवस सारखं लागत का हे अंबानी बनलं आपण तर कधी कधी अंबानी बनू कधी तरी चला मग या जेवण करायला या देवाचं नाव